तीन बार इंटीग्रेशन ऑफ साइन क्यू ऑफ एक्स माइनस कॉस क्यू ऑफ एक्स डिवाइडेड बाय साइन स्क्वायर एक्स कॉस स्क्वायर एक्स डी एक्स क्लियर काय करते हैं इंटीग्रेशन का बघा बरं तुम्हाला साइन क्यूब कॉस क्यूब दिसते तिथं है ना आणि खाली मल्टिप्लिकेशन आहे दोघांचं म्हणजे मी असं केलं तर चालेल का मला काय ऍक्च्युअली प्रॉब्लेम या क्यूबचाच आहे ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय आहे आपल्याला क्यूबचाच आपल्याला ऍक्च्युअली प्रॉब्लेम तो क्यूब काहीतरी करून काहीतरी करून काढावा लागेल नाहीतर ते ट्रिग्नोमेट्रीचे फक्त ट्रिपल अँगल फॉर्म्युले यूज करावे लागतील कॉस थीटा ते मागच्या वेळेस कॉस क्यूब आला होता का तर तयार केला होता मी तसं कॉस साइन क्यूबचा पण तयार करता येईल मग तेवढं करण्यापेक्षा मी जर हा डिनोमिनेटर सेपरेट केला तर हा खालचा स्क्वेअर या क्यूबला खाऊन जाईल की नाही खाऊन जाईल ना म्हणजे तो काही करून काढायचा आहे मग तुम्ही स्टेप पुढची वापरा तो कसाही दिसतो या ठिकाणी मी जर केलं की हा डिनोमिनेटर या दोघांना सेपरेट करतो हे मायनस साइन आहे हा डिनोमिनेटर मल्टिप्लिकेशन मध्ये होता हा डिनोमिनेटर दोघांना सेपरेट होऊ शकतो मी जर सेपरेट केलं तसं होईल साइन क्यूब ऑफ एक्स डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर एक्स डॉट कॉस स्क्वेअर एक्स फिटाऊ देजा फर्स्ट याला सेपरेट केलं इंटिग्रेशन पण सेपरेट करून घेतो सायमल्टेनियसली काय करणार काल सांगणार की शेवटी मायनस इंटिग्रेशन ऑफ हे काय होणार इथं कॉस क्यूब ऑफ एक्स डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर एक्स डॉट कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स क्लियर ओके देन आता काय होईल हा साइन स्क्वेअर आणि हा इथला क्यूब एक कॅन्सल होऊन जाईल वन होणार इथं क्यूब मध्ये एक उरेल ना इथं पण तसंच पहा कॉस स्क्वेअर आणि हा क्यूब कॅन्सल होईल इथं वन होईल सो ऍक्च्युअली काय म्हणलं ते ऍक्च्युअली हे म्हणलं पहा साइन ऑफ एक्स डिवाइडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स ओके आणि इथं हे डी एक्स झालं असं मायनस इंटिग्रेशन ऑफ इथं भेटणार कॉस ऑफ एक्स डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर एक्स डी एक्स क्लियर हो आता याला थोडंसं रिअरेंज करावं लागणार आहे जसं की आपल्याकडे जेव्हा इंटिग्रेशन काढतो आपण तेव्हा परत प्रॉब्लेम आहे का सदा हा समजतंय ना प्रॉब्लेम जिथं असेल तिथं सॉल्व्ह करतो आपण प्रॉब्लेम आपल्याला होता क्यूबचा मी त्याला सॉर्ट आउट केलं आता इथं स्क्वेअरचा आहे हे एक्स रेस टू एन डायरेक्ट वापरता येत नाही कळलं का इंटिग्रेशन मध्ये त्याचा वापर कमी करायचा सर्वात जास्त त्याचा वापर डायरेक्ट करायचा नसतो बाकी कुठलेही फॉर्म्युले वापरा तो सोडतो ओके सो काय करायचं हा स्क्वेअर हटवावा लागेल आपल्याला याला मी असं लिहू शकतो का कॉस कॉस मी जर याला कॉस कॉस सेपरेट केलं तर काय होईल साईन अपॉन कॉस तयार होऊन जाईल बरोबर ना कळतंय का तसं याला पण साईन साईन सेपरेट करू इथं मी असं लिहू शकतो का याला इथं रिप्लेस करून या कॉस स्क्वेअरच्या ऐवजी मी असं लिहिलं तर कॉस ऑफ एक्स आणि कॉस ऑफ एक्स या कॉस ऑफ एक्स ला मी बाजूला पाठवू शकतो वन अपॉन कॉस ऑफ एक्स ओके मग हे साईन एक्स अपॉन कॉस एक्स होईल तसं मी या साईन स्क्वेअर एक्सला पण तसं लिहू शकतो का वन अपॉन साइन ऑफ एक्स आणि पुन्हा इथे डिवाइड बाय साइन ऑफ एक्स टू टाइम्स होता ना सेपरेट केला त्याचा बेनिफिट काय होईल वन अपॉन कॉस ऑफ एक्स चा फॉर्म्युला काय असतो वन अपॉन कॉस ऑफ एक्स सेक एक्स बरोबर ना वन अपॉन साइन ऑफ एक्स कोसेक एक्स ओके साइन अपॉन कॉस tan x होणार ओके आणि cos cos upon sin cot x होणार कळालं हे सगळे फॉर्म्युले इथे मर्ज होतात याच्याने मी असं काबरं केलं मी कारण मला sec x cot x वगैरेचे फॉर्म्युले आहेत माझ्याकडे वापर केलं लिहिलेच नाही गेलो हे बघ sec x tan x इक्वल टू sec x इंटिग्रेशन आणि cos sec x cot of x इक्वल टू मायनस cos x मला यांची इंटिग्रेशन समजतं मग मी काय करेन इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन कॉस म्हणजे sec sec x आणि sin upon cos tan x आला का ते dx प्लस इंटिग्रेशन ऑफ इथे येणार cos sec cos x cot of x dx हे डाऊन विचार ओके सो देन sec x tan x dx चा डेरिव्हेटिव्ह काय असतो sec x इंटिग्रेशन ओके सो याचा होल इंटिग्रेशन काय येणार आणि इथं फॉर्म्युला आहे sec x tan x sec x होणार सो इथं काय लिहिलं पाहिजे sec x लिहिलं पाहिजे आणि मायनस हे cos x cot of x चं मायनस cos x असतं
So that is one is the minus and minus. Already the minus is the minus cos x is the same. Okay? And the plus c. So minus minus plus will. So answer better by this sec x plus cos x plus c. Clear? Leo, get on. Pattern. सॉल्व करो पर नेक्स्ट क्वेश्चन है 16 नंबर का क्वेश्चन है क्या कहते हैं इंटीग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 माइनस साइन ऑफ x dx हा क्वेश्चन पाहूनच तुम्हाला असं वाटतं याच्या याच्या टाइपचा क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे याच्या आधी स्क्वेअर रूट मध्ये होता आय थिंक आता नाही डेरिवेटिव मध्ये केला असं हे बघा या टाइपचे क्वेश्चन आपण ऑलरेडी डेरिवेटिव टाइपच्या मध्ये सॉल्व केलेले आहेत जर का असं रूट मध्ये असायचं बाद असं रूट मध्ये राहायचं 1 प्लस साइन ऑफ x अपॉन 1 प्लस कॉस ऑफ x बरोबर 1 प्लस साइन ऑफ x असं प्लस माइनस राहायचं पाहिजे ना है ना भैया तुम्ही काय करायचं रॅशनलाइज करायचं है ना सेम गोष्ट इथे काय आहे या साइन स्क्वेअरचं रॅशनलायझेशन होऊन काय होतं a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर a माइनस a स्क्वेअर माइनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला बनेल त्या इज वाली 1 चा स्क्वेअर माइनस साइन स्क्वेअर बनेल तर त्याचा आंसर आपल्याला कॉस स्क्वेअर लिहिता येतो कळलं का मग या क्वेश्चनला काय करावं लागेल कधी पण लक्षात ठेवा कधी पण लक्षात ठेवा 1 अपॉन 1 प्लस कॉस ऑफ एक्स आलं किंवा 1 अपॉन 1 प्लस साइन ऑफ एक्स आलं किंवा 1 अपॉन 1 मायनस साइन ऑफ एक्स आलं किंवा इथं 1 अपॉन 1 मायनस कॉस ऑफ एक्स आलं अशा टाइपचं किंवा अजून याच्यात दुसरं पण असू शकतं 1 अपॉन 1 प्लस टॅन ऑफ एक्स आलं ओके कॉट ऑफ एक्स आलं कोसेक ऑफ एक्स आलं सेक ऑफ एक्स आलं या या टाइपचं स्ट्रक्चर सगळं जसे पकल मध्ये या सगळ्या टाइपच्या स्ट्रक्चरला आपण काय करतो रॅशनलाइज करतो म्हणजे त्यांनी काय होतं की आयडेंटिटी बसते कसं रॅशनलाइज करतो आयडेंटिटी बसण्यासाठी इकडे लक्ष द्या ओके सो आयडेंटिटी बसण्यासाठी आपण रॅशनलाइज करता सो हा क्वेश्चन तुम्हाला दिसतात ना त्या टाइपचा दिसतो दिसतोय ना याला रॅशनलाइज करायचं कसं करतो आपण रॅशनलाइजेशन हे खालची जी टर्म असते तिला साइन चेंज करून वरती मल्टिप्लाय करतो सो 1 अपॉन 1 मायनस साइन ऑफ एक्स एज इट इज राईट त्याला मी मल्टिप्लाय करतोय दोन्ही डायरेक्ट न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण हे बघा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला बघा ना 1 प्लस साइन ऑफ x ने आणि इकडे पण 1 प्लस साइन ऑफ x ने कळालं का हे रॅशनलायझेशन केलं मी इथं ओके सो नेक्स्ट पा काय होईल ना a माइनस b a प्लस b इथं कोणता फॉर्म्युला बसला पाहिजे a माइनस b देन a प्लस b चा आंसर होईल a स्क्वेअर माइनस b स्क्वेअर कळालं इथं a कोण 1 b कोण sin of x सो a स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर b स्क्वेअर म्हणजे sin स्क्वेअर सो इथे टाकायचं आंसर मध्ये इंटिग्रेशन ऑफ हे वरचा ब्रॅकेट त्याला मल्टिप्लाई करतो तर आता झालेल 1 - 1 + sin of x as it is डिवाइडेड बाय 1 चा स्क्वेअर होईल 1 - sin स्क्वेअर इथे लिहून घेऊ वाटलं 1 स्क्वेअर - sin स्क्वेअर x क्लियर a स्क्वेअर - b स्क्वेअर सो 1 चा स्क्वेअर 1 असेल सो काही प्रॉब्लेम नाही या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिटीची बघताना दिसते या आयडेंटिटी काय आहे 1 माइनस कॉस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स असतो कसं आलं तुम्हाला बेसिक आयडेंटिटी माहिती आहे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 असतो हे लेवलला झालेलं आहे जर मला साइन मला कॉस स्क्वेअर एक्स चा फॉर्म्युला पाहिजे असेल मी या साइन स्क्वेअर एक्स ने डिवाइड करतो माइनस करतो सो कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 माइनस साइन स्क्वेअर एक्स कळलं का सो 1 माइनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स लिहायचं आणि 1 माइनस कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे साइन स्क्वेअर एक्स 1 माइनस साइन माइनस केला की कॉस भेटतं कॉस माइनस केला की साइन भेटतं ओके सो मला हे दिसतंय का 1 माइनस साइन स्क्वेअर एक्स आहे
तो मग मला sin square x ची व्हॅल्यू काय टाकली गेली पाहिजे, cos square x टाकली गेली पाहिजे. सो मी हे इंटिग्रेट करणार, इथं म्हणणार 1 प्लस इथं sin ऑफ x डिवाइडेड बाय या ठिकाणी येणार cos square x. हे डाउट ओके. आता cos square x याला आपण सेपरेट करू शकतो, याला पण सेपरेट करू शकतो, होऊ शकतो ना, करून टाका सेपरेट. केल्यानंतर काय होईल, तो sec square x येईल, इथं cos cos square x येईल, त्याचे मायनस cot ऑफ x होऊन जाईल, ते रेसिप्रोकल मध्ये येईल ना. तो हे बघा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन मी हा cos square x असा लिहिला आणि प्लस मी इंटिग्रेशन सेपरेट करतो हा प्लस मध्ये, मग इथं प्लस dx आणि dx लिहिलं इथं विसरू नका झालं ओके. प्लस इंटिग्रेशन ऑफ sin ऑफ x अपॉन cos square x dx. हे डाउट पर्यंत डिनोमिनेटर मी न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला सेपरेट केला, एडिशन असला काढा. सो देन 1 अपॉन cos square x काय असणार, sec square x, 1 अपॉन cos square x तो मी नहीं होता, sec square x, ये square म्हणजे काय, 1 अपॉन cos म्हणजे sec असतं ऍक्च्युअली असं येतं, 1 अपॉन cos म्हणजे sec, 1 अपॉन cos square म्हणजे sec square. क्लियर? पहिला प्रश्न sin अपॉन cos चा, या ठिकाणी मी या cos ला थोडं सेपरेट करतो, 1 अपॉन cos जरा बाजूला काढतो आणि इथे एक cos लिहितो, चालेल का? cos square होता ना, तर 2 2 cos square म्हणजे 2 टाइम्स cos, तर एकाला बाजूला घेतला एकाला इकडे घेतला, याचा फायदा काय होईल, sin upon cos म्हणजे काय होईल, tan, हां tan होईल, आणि 1 upon cos sec, बरोबर ना, म्हणजे याचा sec येईल, म्हणजे sec x tan x येईल ना, ते आहे ना तुमच्याकडे. हे सगळा खेळ कशाचा आहे, ज्याच्या ब्रेन मध्ये फॉर्म्युले फिक्स असतात तो ती स्टेप करतो का, कारण त्याला समजतं की मी असं केलं असं होणार आहे, कळतंय का? म्हणून पहिले काय पाठ पाहिजे, फॉर्म्युले पाठ पाहिजे, समोर त्याच्यामुळेच लिहिले. मला माहिती आहे की मला याला सेक आणि टॅन मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं, मग मी करतो का, कारण माझ्याकडे फॉर्म्युला आहे, कळतंय ना. मग मी तर काय लिहू शकतो, इंटिग्रेशन ऑफ याला म्हणतो मी सेक स्क्वेअर एक्स डीएक्स ओके, प्लस इथं काय होणार सेक एक्स टॅन एक्स, बरोबर ना, डीएक्स याचे इंटिग्रेशन मला ऑलरेडी माहिती आहे, sec square x इंटिग्रेशन काय असतं, tan ऑफ x, सो इथे येणार tan ऑफ x प्लस sec x tan x तर sec x, सो इथं sec x आणि प्लस c, फिनिश. क्लियर? लिहून घ्यायचं लिहा पटकन. आता पुढचा क्वेश्चन जो आहे ना तो सेम क्वेश्चन आहे, फक्त इथं 1 मायनस साईन ऑफ एक्स ऐवजी 1 मायनस कॉस ऑफ एक्स आहे, ते सेम टर्म दिसलं तुम्हाला की रॅशनलाइज करायचं सांगितलं ना, रॅशनलाइज करायचं त्याला, मग घ्यायची गरज आहे का पुढचा घेऊ, घेऊ का पुढचा घेऊ, रब झालं काय, सिद्धेश क्या बोला था मैंने कल, क्या बोला था कल, मैथ्स के लेक्चर को मोबाइल की जरूरत नहीं है, मोबाइल अंदर रखो, क्वेश्चन भी नहीं लिखने की जरूरत है, मैं इधर तो क्वेश्चन लिखता हूँ वही लिखेगा. मोबाइल अगर आपको बुक देखना है तो नीचे रख दो मोबाइल, उसको हाथ मत लगाओ, हाथ में मोबाइल लेके मत बैठो. वाटतंय ना सिम्पटम, कॉस ऑफ एक्स अपॉन 1 मायनस कॉस ऑफ एक्स आहे, क्लियर? सो 1 मायनस कॉस ऑफ एक्स, 1 मायनस साईन ऑफ एक्स, 1 प्लस कॉस ऑफ एक्स वगैरे असं काय दिसलं, याला पहिली स्टेप काय करावी लागेल, रॅशनलाइज, पहिली स्टेप काय करावी लागेल, रॅशनलाइज, रॅशनलाइज करायची, मग याला पहिले ब्रॅकेट द्या, याला रॅशनलाइज करा, कसं होणार रॅशनलाइजेशन, सो इंटिग्रेशन ऑफ ही टर्म घ्यायची, फक्त साईन चेंज करून मल्टिप्लाय करायचं, सो कॉस ऑफ एक्स इंटू 1 प्लस कॉस ऑफ एक्स होईल, क्लिअर, डिवाइडेड बाय इथं 1 मायनस कॉस ऑफ एक्स इंटू 1 प्लस कॉस ऑफ एक्स, क्लिअर, इथं डीएक्स,
त्याच्यानंतर काय होणार आहे इथं a मायनस बी ए प्लस बी बसेल माहिती तुम्हाला फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी ओके डिस्कस केलं आपण मागच्या वेळेला सो या हिशोबाने इथं खाली काय होईल आई तो आपला कॉस ऑफ एक्स इन ब्रॅकेट याला पण आपण सध्या मल्टिप्लाय करू शकतो वरच्याला तो कॉस एक्स मध्ये घुसवतो तुम्हाला घुसवतो ठीक आहे नंतर नंतर टाक काय करतो तुम्ही करायचे हा कॉस ऑफ एक्स याच्यामध्ये घुसवा है ना ब्रॅकेटच्या मध्ये नंतर आताच करतो इथं एक स्टेप वाढवण्यापेक्षा ओके सायमल्टेनियसली हे पण करतो आणि खालचं पण करतो एका स्टेप मध्ये चालेल ना चालेल ना फक्त काय कॉस इंटू वन कॉस ऑफ एक्स होईल आणि कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर एक्स होईल दुसरं काय होणार आहे सो इथं काय होणार आहे कॉस ऑफ एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स काय डाऊट इथपर्यंत आणि हे डिनोमिनेटर मध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे वनचा स्क्वेअर वन मायनस कॉस स्क्वेअर एक्स करेक्ट आता हे परत नाही झालं वन मायनस कॉस स्क्वेअर एक्स काय असतं साईन स्क्वेअर एक्स असतं मागची आयडेंटिटी सांगितलं ना वन मधून साईन स्क्वेअर एक्स मायनस करा कॉस स्क्वेअर एक्स भेटणार वन मधून कॉस स्क्वेअर एक्स मायनस करा साईन स्क्वेअर एक्स भेटणार म्हणजे ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा सो काय भेटणार तुम्हाला इथं कॉस ऑफ एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स डिवाइड बाय साईन स्क्वेअर एक्स ओके आता प्रश्न आहे पाहिजे बघ की हा साईन स्क्वेअर एक्स आहे ना हा जर मी या कॉस स्क्वेअर एक्सचा खाली टाकला तर मला कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साईन स्क्वेअर एक्स कॉट स्क्वेअर एक्स भेटतात कॉट स्क्वेअर एक्स ऐका आपल्याकडे असं काही असा काही प्रकारच नाही आपल्याकडे है ना आणि साईन अपॉन कॉस अपॉन साईन स्क्वेअर एक्स घेतला तर इथं कोसेक एक्स कॉट ऑफ एक्स भेटेल ते आहे ओके म्हणजे कोसेक एक्स कॉट ऑफ एक्सचा प्रश्न सॉल्व होता आपला आपण काय करू याला कडे सेपरेट करून घेऊ म्हणजे एक तो होऊन जाईल ओके याला सेपरेट करून टाक इंटिग्रेशन आहे हे काय होईल कॉस ऑफ एक्स अपॉन साईन स्क्वेअर एक्स क्लिअर डीएक्स ने आहे डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साईन स्क्वेअर एक्स डीएक्स क्लियर मग आता काय कॉस अपॉन साईनचा फॉर्म्युला माहिती असतो आपल्याला मग हा साईन सेपरेट करा म्हणजे काय करता येईल इथं मी असं लिहू शकतो का वन अपॉन साईन ऑफ एक्स टू टाइम्स है ना डिनोमिनेटरला आणि इथं पण इथं काय करता येईल पहिलं काय होईल इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन साईन ऑफ एक्स काय असतं मिनिंग कोसेक एक्स आणि कॉस अपॉन साईन कॉट ऑफ एक्स कळालं प्लस कोसेक एक्स कॉट ऑफ एक्स कॉस स्क्वेअर अपॉन साईन कॉस म्हणजे कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट आणि कॉटचा स्क्वेअर येईल ना बघतो कॉस स्क्वेअर पहिलं येणार इंटिग्रेशन ऑफ कॉट स्क्वेअर एक्स डी एक्स ओके आता इकडे बघ इकडे बघ आता याच्यात प्रॉब्लेम आहे मी का की हे कोसेक एक्स कॉट ऑफ एक्स काही प्रॉब्लेमच नाही कारण ते आरामात होणार आहे कोसेक एक्स कॉट ऑफ एक्स मायनस कोसेक एक्स असतात बरोबर तो इंटिग्रेशन याचं जिवटा पण तरी चालेल याचं नाव दिलं तरी चालेल पण दोघं सायमल्टेनियसली या याला काही फॉरवर्ड करा म्हणजे खाली दोघं सायमल्टेनियसली घेतलेलं फॉरवर्ड म्हणजे एक साथ वाटतं की बा तो सी टाकायला फॉरवर्ड ना म्हणजे एक जर हे घेतला आणि हे नाही घेतलं तर मग तो सी कोण टाकणार मग सी याला टाकावा लागेल त्याला नाही टाकावा लागेल मग इंटिग्रेशन सर्वांचं एक साथ घ्यायचं तोपर्यंत याला कंटिन्यू करायचं आता याचं काम झालंय ना याला कंटिन्यू करायचं नाही आणि याला सिम्प्लिफाय करून घ्यायचं तुम्हाला कळालं का हा असं जर अडचण येत असेल आता कॉट स्क्वेअर एक्स आहे का कॉट स्क्वेअर एक्सला काय करता येईल तर कॉट स्क्वेअर एक्स असा कुठला फॉर्म्युला नाही आपल्याकडे पण आपल्याकडे ना कोसेक स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला आहे बरोबर तर ट्रिग्नोमेट्री परत इथं रोल मध्ये कॉट स्क्वेअर एक्स ला कोसेक स्क्वेअर एक्स मध्ये कन्वर्ट करता येऊ शकत कोणत्या आयडेंटिटीने कोणत्या आयडेंटिटीने वन प्लस कॉट स्क्वेअर एक्स इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स सुपर एक्स जाऊन दाखवायला अरे असं काय करता वन प्लस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय असतं कोसेक स्क्वेअर एक्स असतं ओके सो मला काय पाहिजे कॉट स्क्वेअर एक्स पाहिजे मी काय करणार हा वन तिकडे मायनस करणार बरोबर ना मग काय भेटेल वन मायनस वन मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कॉट स्क्वेअर एक्स
वैल्यू टाकू शकतो का मी ही वैल्यू टाकली तर काय फायदा होईल हे इंटिग्रेशन मधला भेटेल त्याचा एक्स येईल हे मायनस मध्ये सेपरेट होईल आणि कोस एक्स स्क्वेअरचे इंटिग्रेशन आपल्याला काढता येईल नाही कळालं म्हणजे काय करायचं त्याचं काही आपल्याला काय भेटणार आहे इथून आपल्याला भेटणार आहे बाय इंटिग्रेशन ऑफ हे कॅरी करा सर इंटिग्रेशन त्याचा इंटिग्रेशन इथं जर घेतलं तर सी टाकावं लागेल ना याचा अर्थ सोबत सी टाकू ना या दोघांचं डिफरेंशिएट सी का टाकायचे कॉन्स्टंट इंटिग्रेशन घेतल्यानंतर म्हणून काय कॉन्स्टंट टाकावा लागतो मग याचा घेतला ना याच्यासाठी वेगळा कॉन्स्टंट याच्यासाठी वेगळा कॉन्स्टंट असं टाकू लागतो एकाच टाइमला इंटिग्रेशन घेऊन टाकायचं सहज ओके इंटिग्रेशन इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स कॉट ऑफ एक्स डी एक्स प्लस यांचे इंटिग्रेशन सेपरेट होईल माइनस है ना सो हे सेपरेट है सेपरेट सेपरेट का करेल मी कोसेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन मला माहिती आहे आणि 1 चं तर एक्स असतं हे प्रश्न आहे का मग मी काय करतो याला सेपरेट करतो म्हणजे मी इंटिग्रेट करतो कोसेक एक्स डी एक्स माइनस इंटिग्रेशन ऑफ 1 dx कळालं का हं आता इंटिग्रेशन घेऊन टाका समजते इंटिग्रेशन निघते तुमचं cosec x cot of x इंटिग्रेशन असतं minus cosec x बरोबर ना प्लस cosec square x होता cosec square x इंटिग्रेशन होता minus cot of x आणि minus 1 चे इंटिग्रेशन असतं x क्लियर सो या ठिकाणी अजून एक गोष्ट होणार आहे जो हा माइनस कोसेक आहे तिथं हा माइनस तर cos ऑफ 2x चा कुठला फॉर्म्युला टाकावा लागेल दादा cos ऑफ 2x चे पहिले फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला डबल अँगल cos ऑफ 2x चे किती फॉर्म्युले आहेत चार कोण सांगेल चौका फॉर्म्युला सांगा पहिले ते सांगा त्यानंतर आपण जाऊ टॉपिककडे cos ऑफ 2 थीटा चे चार फॉर्म्युले कोण सांगतं बोला cos² बोला cos ऑफ 2 थीटा चे फॉर्म्युले विचारतोय मी तुम्हाला चार ऍक्च्युअली फॉर्म्युले आहेत cos² थीटा - sin पहिला फॉर्म्युला आहे cos² थीटा - sin² थीटा हा एक पार्ट असला पाहिजे तुमचा देन दुसरा फॉर्म्युला 2 cos² थीटा - 1 2 cos² थीटा - 1 - 1 2 cos² थीटा -
वन त्यानंतर वन मायनस टू साइन स्क्वेअर थीटा आणि लास्ट वाला वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आता या हा जो क्वेश्चन आहे तुमचा नेक्स्ट क्वेश्चन पाहिजे. एक क्वेश्चन दिलाय तुम्हाला 18 नंबरचा क्वेश्चन आहे बाबा. इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ एक्स मायनस कॉस ऑफ टू एक्स डिवाइडेड बाय वन मायनस कॉस ऑफ एक्स डी एक्स इंटिग्रेशन करायचंय. आणि त्यांनी सांगितलंय तुम्हाला हिंट दिली त्यांनी की या कॉस ऑफ टू एक्स जागी तुम्हाला सबस्टिट्यूट करायचंय काहीतरी तिथे डॉक्टरच्या ठिकाणी. आता मी याच्यामध्ये नेमकं काय सबस्टिट्यूट करू म्हणजे मला आन्सर लवकर भेटेल. खाली खाली वन वन मायनस कॉस ऑफ एक्स हा जवळपास कॅन्सल होण्याच्या मार्गावर राहील. पहिला लागला फॉर्म्युला त्याचं कारण काय आहे हा इथला कॉस वगैरे कॉमन निघेल आहे ना. जर आपण सेकंड टाकला तर हा टू उडून जाईल आयचं पण टू राहील आता प्रश्नच नाही आहे ना. कारण आपलं टार्गेट काय आहे वन मायनस कॉस ऑफ एक्स हे खालनं काहीतरी कॅन्सल आउट झालं पाहिजे तेव्हा आता किती फायदा होईल. सो मी हा पहिला टाकून पाहतो फर्स्ट फॉर्म्युला त्या जागी मग काय म्हणाले पहा इंटिग्रेशन ऑफ इथं भेटणारे कॉस ऑफ एक्स मायनस इन ब्रॅकेट हे भेटणार कॉस ऑफ स्क्वेअर एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स बरोबर वन मायनस कॉस ऑफ एक्स असं ते ऍक्च्युली आलं पाहिजे. मग मी काय करू शकतो हा मायनस मध्ये घुसवू शकतो. सो मायनस जेव्हा मी मध्ये सबस्टिट्यूट करेल तेव्हा मला भेटणार कॉस ऑफ एक्स मी घेतले तर करू का. हा मायनस जर मी मध्ये टाकला तर इथं प्लस होऊन जाईल. ओके ओके मी काय करू शकतो या दोघांमध्ये कॉस कॉमन काढू शकतो म्हणजे ते वन मायनस कॉस ऑफ एक्स येईल. दोघांकडून कॉस काढू शकतो ना कॉमन त्याचं सांगितलं होतं तिकडे कळालं का कापड याच्यातून कॉस बाहेर निघाली तर बनवलं मायनस होईल आणि याच्यातून एक कॉस बाहेर निघाला की कॉस ऑफ एक्स होईल वन मायनस कॉस ऑफ एक्स भेटेल ना वरती खालच्यावरचा काहीतरी काय करता येईल ना कॅन्सल होऊ करताय ना. हा मग मी असं म्हणून गेला की याच्यातून एक कॉस कॉमन काढतो. सो कॉस ऑफ एक्स जर कॉमन निघाला तर मध्ये उरणार वन मायनस कॉस ऑफ एक्स आणि इकडे उरणार साईन स्क्वेअर एक्स आणि हा डिवायडेड बाय वन मायनस कॉस ऑफ एक्स म्हणून कळते की नाही. आता मी जर हा डिनॉमिनेटर सेपरेट करावा लागेल कारण हे प्लस आहे ना हे डायरेक्ट कॅन्सल होणार नाही कळतंय ना. हे बायनॉमियल आहे हा मोनोमियल आहे बरं गेलो मध्ये. सो हा टर्म जर कॅन्सल करायची असेल तर हा डिनॉमिनेटर याला पण याला पण दोघांना सेपरेट करावा लागेल तेव्हा वन मायनस कॉस ऑफ एक्स ची टर्म वन मायनस कॉस ऑफ एक्स ची कॅन्सल होईल. सो काय होईल इंटिग्रेशन ऑफ cos of x in bracket 1 minus cos of x divided by 1 minus cos of x plus sin square x divided by 1 minus cos of x and here put dx clear. आता या ठिकाणी हा आता कॅन्सल होऊन जातो याचं काहीतरी पाहू नये. इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ एक्स होतं इथं प्लस याचं काम झालं तर इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ एक्स माहिती मला सांगितलं पाहिजे. आता विषय संपलाय. आता प्रश्न फक्त याचा आहे साईन स्क्वेअर एक्स अपॉन वन मायनस कॉस ऑफ एक्स काय करायचं. आता साईन स्क्वेअर एक्स म्हणजे काय वन मायनस कॉस स्क्वेअर एक्स असतो बरोबर ना. आताच तर पाहिलं होतं ते साईन स्क्वेअर एक्स इक्वल टू वन मायनस कॉस स्क्वेअर एक्स असतो. आज फॉर्म्युला काय बोला मला कारण हे खाली वन मायनस कॉस ऑफ एक्स आहे ना इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे ना म्हणजे आता ए प्लस बी ए मायनस बी होईल आणि एक आणि एक कॅन्सल होऊन जाईल. नाही ना रे ओके. इंटिग्रेशन थिअरी मध्ये हाच प्रॉब्लेम आहे इथं ना तुम्ही कोणती स्टेप का करणार त्याच्या पुढच्या दोन तीन स्टेप आपल्याला माहिती कळतात त्या म्हणजे आता मला मला कसा अंदाज येतो माझ्या डॉक्युमेंटमध्ये काय आहे की मला साईन स्क्वेअर एक्स आणि वन मायनस कॉस ऑफ एक्स आहे. अशा वन मायनस कॉस ऑफ एक्स ला जर मला कन्वर्ट करायचं झालं तर एकच ऑप्शन आहे की याला वरती तयार करणं आणि कट करणं इथं केलं पहा हे ना असं कट करून टाकायचे. आता या ठिकाणी काय होते साईन स्क्वेअर एक्स ला वन मायनस कॉस ऑफ एक्स मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं का
येऊ शकतं. याला कॉस मध्ये कन्वर्ट करता येतं की नाही, करता येतं ना. मग कसं कन्वर्ट करणार आम्ही असं म्हणू शकतो बा की 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे साईन स्क्वेअर एक्स असतो आणि इथं 1 मायनस कॉस ऑफ एक्स झालं. कळलं? आता हे 1 मायनस कॉस ऑफ एक्स पाहिजे, हे कॉस स्क्वेअर एक्स आहे, जमेल का ते? नाही. याला कॉस ऑफ एक्स मध्ये आणावं लागेल, स्क्वेअर नाही. मग इथं मी असं म्हणू शकतो का 1 चा स्क्वेअर 1 असतो म्हणून? मग या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चा फॉर्म्युला नाही लागणार का? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर लिहिता येतो ना, कळतंय का? मग मी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वापरला म्हणजे काय होईल? ते ए प्लस बी, ए मायनस बी, त्या हिशोबाने 1 मायनस कॉस आणि 1 प्लस कॉस येईल ना, आणि एक 1 मायनस कॉस खालच्या एक 1 मायनस कॉस ची कॅन्सल होऊन जाईल, एकच होऊन जाईल. कळलं का? ह्या तीन स्टेप प्रेडिक्टेड असतात पुढच्या, कळलं का? हा फरक, हा फरक असतो. मग मी असं करू शकतो का इथं कॉस ऑफ एक्स प्लस या ठिकाणी हे असं म्हणजे काय होते 1 प्लस कॉस ऑफ एक्स आणि 1 मायनस कॉस ऑफ एक्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युलाचं एक्सपॅन्शन केलं आणि डिवाइडेड बाय हा उरला 1 मायनस कॉस ऑफ एक्स. कळलं का हे? ओके, याचा बेनिफिट काय? 1 मायनस कॉस ऑफ एक्स, 1 मायनस कॉस ऑफ एक्स येत कॅन्सल, त्याच्यासाठी चाललंय सगळं. मग आता इथं काय होईल? इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ एक्स प्लस 1 प्लस कॉस ऑफ एक्स ब्रॅकेट मध्ये. आता ब्रॅकेटची काही मिनिंग नाही तसं ऍक्च्युअली, आणि मायनस प्लस तर बरोबर आहे ना खेळ. अरे चुकला ना खेळ. ओके ओके, हां लक्षात ठेव जरा जरा, ते बोलता बोलता चुकीचं लिहिलं जातं. ऍक्च्युअली साईन कॉस स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा होतं ते आपल्याकडे प्लस लिहिलं गेलं होतं, ते मायनस असतं, मायनस आहे नाही प्लस लिहिलं गेलं. तेच तर म्हटलं, इथं काहीतरी कॅन्सल प्लस काय होत नाही, कॅन्सल झालं इथं डी एक्स काहीतरी कॅन्सल होतं ना, आता ते आपल्याला कळतं की आपल्याला काहीतरी गडबड झाली आहे, खाली वाढतंय म्हणजे आता आपलं गडबड झाली आहे. आता इथं काय मायनस संयोगाने घुसेल तेव्हा काय फरक पडेल? हा कॉस ऑफ एक्स इंटिग्रेशन तर असं जाईल कॉस ऑफ एक्स डी एक्स, मी इंटिग्रेशन सेपरेट करतो मायनस, हे मायनस मध्ये याला घेतो केवळ द्या, याला मायनस वन होईल आणि हे मायनस कॉस ऑफ एक्स होईल आणि हा डी एक्स होईल. कळालं का हे? मायनस साईन ब्रॅकेटच्या मध्ये गेलो. ओके, सो साईन चेंज होणार, हा मायनस कॉस ऑफ एक्स प्लस कॉस ऑफ एक्स कॅन्सल होऊन जाईल. सो इंटिग्रेशन फक्त कोणाचं होणार? मायनस वनचं इंटिग्रेशन करा, मायनस वन मधला मायनस बाय वन चं इंटिग्रेशन, मग काय झाले? मायनस एक्स प्लस चुकलं चुकलं कसं काय तिथे तर प्लसच होतो सर, प्लस होत प्लस होत सर एक्स प्लस टू साईन. हा मी ते मायनस साईन मध्ये घेतात ना ते प्लस केलं होतं. हा बरोबर, मी एका स्टेपमध्ये दोन स्टेप केल्या ना त्याच्यामुळे ते गडबडून दिली, ठीक सर प्लसच पाहिजे ते डायरेक्ट कसं सांगून गेलं आहे. सो कॅन्सल होणार नाही कार्यक्रम, मग मग इथं असं झालं ते. सो हा इथं काय केलं होतं कळलं का तुम्ही? आपण ऍक्च्युअली असे ब्रॅकेट होतं, ऍक्च्युअली तो ब्रॅकेट होता असा सुरुवातीला, मी हे मायनस साईन मध्ये घेताना इथलं इथं ते शॉर्ट केलं होतं, कळालं का? म्हणून ते प्लस झालं होतं आणि मला वाटलं मी ते घेतानाच गेले घेतो. मला इथं काय होणार आहे? 2 कॉस ऑफ एक्स मायनस वन असेल. ओके, याचं इंटिग्रेशन घेऊन टाका, इंटिग्रेशन सेपरेट करा, हा 2 बाहेर निघेल, हा कॉस ऑफ एक्स डी एक्स इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन बाहेर 1 डी एक्स. सो या 2 चं इंटिग्रेशन येणार इथं कॉस ऑफ एक्स इंटिग्रेशन साईन ऑफ एक्स, साईन ऑफ एक्स प्लस इथं मायनस येणार आणि हा 1 चं एक्स, सो 2 साईन ऑफ एक्स मायनस एक्स सी एक्स प्लस. आता परत तुला कसं काय झाला तो? किती वाजले?
अकरा हजार पास कमी का दहा हजार ठीक है होऊन जाईल हा क्वेश्चन 19 नंबरचा क्वेश्चन आहे ना साइन इनवर्स इन ब्रैकेट कॉस ऑफ 3x म्हणजे 3 थीटा इंटिग्रेशन आता एक लक्षात घ्या जेव्हा केव्हा इनवर्स इज इनवर्स एटे टू किंवा दिवस पाहिले आपण इनवर्स आले की काय करावं लागतं कसं करत कसं कॅन्सल करत ते मध्ये साइन मध्ये साइन सांगितलं नाही डेरिव्हेटिव्ह मध्ये बाहेर साइन इनवर्स असेल तर मध्ये साइन आणावं लागेल तेव्हा हा साइन इनवर्स आणि हा साइन कॅन्सल होईल आणि मग इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्ह निघतं आठवलं का आपण पूर्ण इनवर्स फंक्शन शिकलो स्पेशल डेरिव्हेटिव्ह मध्ये त्यामुळे आता इथे अडचण असता का नाही आता काही करून मध्ये काय आणायचे साइन तर कॉस ऑफ 3x आहे याला साइन मध्ये कसं कन्वर्ट करणार तर मी तुम्हाला सांगितलं होतं पहा बरेच ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले असतात साइन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पण हा खूपच बेसिक फॉर्म्युला येणार इथं अलाइन अँगल वापरा कॉस ऑफ साइन मध्ये कन्वर्ट करता येतं ना पाय बाय टू चा वापर करून ते फंक्शन चेंज नाही होत का ते पाय बाय टू ला जेव्हा मी सांगितलं होतं पाय बाय टू असेल किंवा हे 3π/2 असेल जर हे थीटा मध्ये आलं तर हे काय फंक्शन चला चेंज होतं साइन ला कॉस करतं कॉस ला साइन टॅन ला कॉस करतं कॉट करतं कॉट ला टॅन करतं सेक ला कोसेक करतं कोसेक ला सेक करतं म्हणजे जेव्हा फक्त सिंपल असा अँगल दिला जाईल तुम्हाला एक काहीतरी छोटासा आणि तुम्हाला फक्त फंक्शन चेंज करायचं असेल त्यावेळेस कुठल्या याचा वापर करायचा अलाइन अँगलचा वापर करायचा कारण तो पटकन त्याला कन्वर्ट करून आन्सर देतो कळालं का सो अलाइन अँगल मध्ये हे π/2 किंवा 3π/2 हे दोनच ऑप्शन आहेत तुमच्याकडे की जे कन्वर्ट मारतात याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे की इथं जे फंक्शन आहे पाहिजे कॉस ऑफ 3x कॉस ऑफ 3x याला कधी पण काय करायचं π/2 मायनस थीटाच करायचं कधी पण काय फायदा होईल का कॉस काय π/2 मायनस थीटा केले नाही फक्त फंक्शन चेंज होईल साइन चेंज होणार नाही कारण आता फर्स्ट क्वाड्रंट आहे याच्यामध्ये ऑल व्हॅल्यू कसे असतात पॉझिटिव्ह असतात म्हणजे इथं साइन येऊ कॉस येऊ कोसेक येऊ कॉट येऊ सेक येऊ कोसेक काही पण येऊ फक्त काय चेंज होईल फंक्शन चेंज होईल कारण क्वाड्रंट आहे ना तर फक्त फंक्शन चेंज होईल साइनचा कॉस येईल कॉसचं साइन होईल त्याच्या ऍक्च्युअली साइन मध्ये काही फरक पडत नाही कारण ह्या क्वाड्रंट मध्ये सर्वच सर्व प्लसच असतं मग कुठला बेस्ट ऑप्शन असतो हे सगळे वापरू शकतो आपण सगळ्या क्वाड्रंटचा यूज करता येतो बट आपण पहिल्याच क्वाड्रंटचा यूज करतो का तर तो फक्त फंक्शन चेंज करतो साइन चेंजेस करत नाही आपल्याला साइन चेंजची गरज आहे का म्हणजे बा चिन्ह चेंज झालं पाहिजे असं नाही आहे इथं फक्त काय चेंज झालं पाहिजे फंक्शन चेंज झालं पाहिजे आपण कोणता अँगल वापरणार π/2 - θ यूज करणार करताय ना या थीटाच्या जागी इथं कोण आहे 3x मग π/2 - 3x करायचे कळालं का तुम्हाला बरोबर फंक्शन चेंज करून आन्सर भेटतो करताय काय दुसरं पण वापरू शकतात तुम्ही असं नाही वापरू शकत नाही बट दुसऱ्याला प्रॉब्लेम क्रिएट होईल या ठिकाणी साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह येईल इथं टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह येईल इथं कॉस आणि सेक पॉझिटिव्ह येईल मग तुम्हाला त्याच्यानुसार विचार करावा लागेल की इथं हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह कळालं का या ठिकाणी कटकट खूप कमी फक्त फंक्शनचे सर्व व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात डोक्याला टेन्शन नाही आणि हे कोणतं वापरायचं हे तुम्ही डिसाईड करता सो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ओके सो मी आज सांगू शकतो का इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स ऑफ कॉस ऑफ 3x ला मी तर असं लिहिलं कॉस ऑफ आता थोडस याला कन्वर्ट करावं लागेल बा त्या ठिकाणी कॉस ऑफ 3x ला कसं लिहिता येईल हे साइन ऑफ पाय ऍक्च्युली हे साइन होऊन जाईल ना फंक्शन चेंज होईल कळतंय ना म्हणजे साइन ऑफ π/2 - θ असं होईल नाही कळालं हा नाही कळालं का फंक्शन चेंज करून कसं घ्यायचं ते सांगतोय मी तुम्हाला जेव्हा तुम्हाला हे कॉस ऑफ 3x ला फंक्शन चेंज करून घ्यायचं ना तो काय करायचं हे फंक्शन चेंज करून असं होऊन जाईल साइन ऑफ हे π/2 - θ साइन ऑफ π/2 - θ म्हणजेच काय असतं 3x आता हे थीटाच्या जागी आपण 3x टाकणार कळालं का कळालं सोपं येते टाकायचं तिथून आता इथून काय होईल हे dx येईल हे साइन आणि हे साइन कॅन्सल होऊन जाईल इंटिग्रेशन फक्त कोणाचं घ्यायचंय π/2 - θ हे प्रश्न काय याच्यात इनवर्सचा प्रॉब्लेम हाच आहे एकदा इनवर्स कॅन्सल झालं म्हणजे ते खूप सोपं होऊन जातं पण इनवर्स जोपर्यंत कॅन्सल होत नाही तोपर्यंत डोक्याला टेन्शन मग काय इंटिग्रेशन सेपरेट करा सेपरेट केल्यानंतर इंटिग्रेशन ऑफ π/2 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 3x dx याच्यामधून हा π/2 कॉमन निघेल कारण तो कॉन्स्टंट आहे सो π/2 कॉन्स्टंट निघणार इंटिग्रेशन ऑफ 1 dx होणार इकडे आणि -3 कॉन्स्टंट निघणार इंटिग्रेशन ऑफ x dx होणार इकडे
क्लियर. सो या ठिकाणी 5 बाय 2 x याचा आंसर येईल इंटिग्रेशनचं माइनस आर थ्री आणि x चे इंटिग्रेशन काय असतं x टू n नी x स्क्वेअर अपॉन 2 dx पण करून घ्या या फॉर्म्युलाने काढले x चा इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2 असतो. क्लियर. सो काय झालं ते टोटल मिळून 5 बाय 2 x मायनस 3 बाय 2 x स्क्वेअर x स्क्वेअर प्लस c. क्लियर. घेऊ पुढचं का थांबू? मग तेवढं सुद्धा राहिले छोटस घेऊन टाकतो मग आज नाही की नाही. 21 घ्या. 20 सोडून देऊ. 21 घेऊ का? 20 जमून जाईल तुम्हाला. साईन ऑफ टू एक्सचे एक्सपान्शन करायचे मध्ये रेसिप्रोकल करू आणि तिथं कॉट ऑफ चा फॉर्म्युला वापरायचा कॉट ऑफ एक्स चा ते बरोबर करा म्हणून जाईल तुमचे जमून जाईल तुम्हाला. 21 घेऊ का? म्हणजे हा एक्सरसाइजच्या जवळपास फिनिश होऊन गेला. पण पुढच्या पॉईंटकडे चाललं तरी तुम्ही एक्सरसाइज सॉल्व्ह करा. डाऊट आले तर डायजेस्ट सीएल घ्या वाटत नाही. पहिले पाहून पाहून सॉल्व्ह करा. तुम्हाला नाही जमणार नाही. डायरेक्ट इंटिग्रेशन जमत नाही कुणाला. प्रत्येक क्वेश्चन पाहून पाहून सॉल्व्ह करा. काही अडचण नाही. ते एकदा तुमच्या ब्रेनमध्ये स्ट्रक्चर बसलं की ते बरोबर बसतं. प्रॅक्टिस करा फक्त. नाही तर दोन क्वेश्चन करणार नाही म्हणणार मला तर काहीच येत नाही. तर डायजेस्ट पण पाहून करतो. ते तसंच असतं. एक प्रकार कसं आहे तुम्हाला ना काय माहिती का एक टीचर आणि डायजेस्ट सारखेच आहेत. फक्त डायजेस्ट बोलत नाही टीचर बोलतो. एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. मी पण तेच काम करतो की डायजेस्टच. हो मग त्याचा वापर कसा करा तुम्ही? हे बघा काय करावं लागेल त्याला. दोन ऑप्शन आहे. याला रॅशनलाइज करून तुम्ही करू शकता सॉल्व. बट रॅशनलाइजेशन कधी ऑप्शन मध्ये राहिलं असतं जेव्हा बाहेर इन्व्हर्स आला असता आहे ना. याला मस्त रॅशनलाइज केलं असतं मी जर हा टॅन इन्व्हर्स नसतं तर. म्हणजे काही प्रश्नच नव्हता. आता आपल्या डोक्यामध्ये दोन प्रॉब्लेम आहे. आपल्याला असं याला मॅनेज करायचंय की बाहेर त्याला चाला आहे ना. मग आता रॅशनलाइज करून फायदा नाही. कळतंय ना? हा हा प्रॉब्लेम असतो. मग आता परत मी गोष्ट आता हे टॅन इन्व्हर्स जर आपल्याला आणायचे आपल्याकडे फॉर्म्युला टॅनचा टॅन ऑफ टू थीटा वगैरे टॅन टॅन मध्ये टॅन ऑफ टू थीटा वगैरे फॉर्म्युला आठवतो का तुम्हाला? टॅन स्क्वेअर वगैरे टॅन ऑफ टू थीटा वगैरे टॅन ऑफ अँगल वगैरे. तर तसे काय कन्वर्ट करू शकता तुम्ही. टॅन स्क्वेअर मध्ये पण कन्वर्ट करू शकता किंवा तुम्ही साईन आणि कॉस वरती आणि खाली आणून सुद्धा त्याला टॅन करू शकता. हे बघा टॅन कन्वर्ट करण्याचे दोन तीन फॉर्म्युले. तुम्ही याला टॅन ऑफ टू थीटाच्या फॉर्म्युलाकडे कन्वर्ट करा. ओके 2 tan ऑफ 1 + tan² थीटा या फॉर्मॅट मध्ये. किंवा तुम्ही असं करू शकता वरती sin थीटा आणू शकता खाली cos थीटा आणू शकता असं करू करू शकता. किंवा मध्ये जर तुमचा cot येत असेल तर त्याला pi / 2 - थीटा करून tan करू शकता. कळलं का? म्हणजे दोन ऑप्शन आहेत. एक तर tan / थीटा वापरा तो जर जमत असेल तर नाही तर sin / cos किंवा cos / sin असं काहीतरी ना म्हणजे ते काहीतरी करून tan मध्ये कन्वर्ट होईल. कळतंय ना? दोन ऑप्शन आहे काही करा. मग आता या ठिकाणी पहिला ऑप्शन जरा कठीण वाटतो. 2 थीटाच्या फॉर्म्युलामध्ये मॅच होणं जरा अवघड आहे. साईनच्या टर्म्स आहेत तर याला कशा कन्वर्ट करतो जरा साईन आणि साईन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करणार कधी पण बेटर आहे. मग ह्या साईन ऑफ एक्सला आणि त्या साईन ऑफ एक्सला साईन ऑफ एक्सला थोडंसं कन्वर्ट मारा कॉस मध्ये. आता ते पण त्यांनी तिथं मारलंय सोल्युशन मध्ये त्याला 5 बाय 2 - एक्स केलंय कारण त्यांनी साईनला कॉस मध्ये कन्वर्ट केलंय. ओके त्याचा बेनिफिट काय होईल त्याला? तो 1 मायनस कॉस ऑफ थीटा आणि 1 प्लस कॉस ऑफ थीटा याचे फॉर्म्युले आपल्याकडे काय 2 साईन स्क्वेअर थीटा आणि इकडे 2 कॉस स्क्वेअर थीटा आठवलं का? हे बघा असं असतं ते 1 मायनस आपल्या फॉर्म्युल्यामध्ये 1 मायनस कॉस ऑफ 2 थीटा असा फॉर्म्युला घेऊन दिला मी ऍक्च्युअली तुम्हाला. हो 1 मायनस कॉस ऑफ 2 थीटा तो फॉर्म्युला असतो 2 साईन स्क्वेअर थीटा. हा थीटा काय झाला? हा थीटा 2 थीटा होता तर हाफ झाला. कळलं का? म्हणजे थीटा बाय 2. तसं इथं 1 प्लस कॉस ऑफ 2 थीटाचा पण फॉर्म्युला असतो. काय असतो? 2 कॉस स्क्वेअर थीटा. तो 2 थीटा होता म्हणून हा थीटा झाला. मग याच्या रेफरन्सनेच अजून फॉर्म्युला तयार होता.
वन माइनस कॉस ऑफ थीटा जर असेल म्हणजे हा कोण थीटा होता तिथं थीटा हा काय होईल टू साइन स्क्वेअर थीटा बाय टू होईल ना हाफ करताय ना तसं इथं पहा वन प्लस कॉस ऑफ टू टू त्याच्याऐवजी फक्त थीटा असेल हा होईल टू कॉस स्क्वेअर थीटा बाय टू कळालं का हाफ अँगल म्हणजे आपल्याला जर वन मायनस कॉस ऑफ थीटा वन प्लस कॉस ऑफ थीटा वन मायनस कॉस ऑफ थीटा टर्म जरी भेटल्या तरी आपण त्यांना साईन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि साईन आणि कॉस मध्ये झालं की ते टॅन मध्ये होईलच कळतंय का समजलं ऑप्शन म्हणून आपल्याकडे आणि महत्वाची गोष्ट आपल्याकडे वन मायनस साईन ऑफ एक्स आणि वन प्लस साईन ऑफ एक्स ची कोणताच फॉर्म्युला नाहीये आलं का लक्षात फॉर्म्युले कोणाचे फक्त कॉसचे असे वन मायनस कॉस ऑफ थीटा वन प्लस कॉस ऑफ थीटा फक्त कॉसचे दोन फॉर्म्युले आपल्याकडे साईनचा फॉर्म्युला कुठलाच नाहीये साईनला काय करावं लागतं कॉस मध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि मग सॉल्व्ह करावं लागतं कळालं का तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये पहा वन मायनस साईन ऑफ एक्स वन प्लस साईन ऑफ एक्स चा फॉर्म्युला नसेल लिहून दिला आहे का काय तिथूनच आलंय कन्वर्ट करून ओके कन्वर्जन करून टाकलेला आहे तो म्हणजे त्या साईनला पहिले कसं कन्वर्ट केलंय कॉस मध्ये आणि मग तिथून पुन्हा म्हणजे प्रोसिजर तीच आहे आपल्याकडे बेसिक जे फॉर्म्युले आहेत ते हे दोन आहेत वन मायनस साईन एक्स वन प्लस साईन एक्स असे फॉर्म्युले नाही मग या अशा स्ट्रक्चरला कसं कन्वर्ट करावं लागतं कॉस मध्ये आणि मग कॉस मधून याच्यामध्ये आणि मग तिथून पुढे कळतंय ना मग याला पहिले कॉस मध्ये कन्वर्ट करा कॉस मध्ये साईन डायरेक्ट कॉस मध्ये कसं काय करणार होईल आता शिकवलं मी नाईन्टी मायनस थीटा करायचं आहे ना अलाइन एंगल मध्ये याला मी असं करू शकतो का की टॅन इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस या साईन ऑफ एक्स ऐवजी मी असं दिलं तर कॉस ऑफ पाय बाय टू मायनस एक्स चालेल का हे कळतंय ना हे असं का केलं मी कारण याचं मिनिंग वन मायनस कॉस ऑफ थीटाचं मिनिंग मला माहिती टू साईन्स मध्ये थीटा बाय टू कळतंय ना म्हणून मी तसं कन्वर्ट करतोय त्याला कारण मला मला वन मायनस साईन ऑफ एक्सचा फॉर्म्युला नाही माहिती वन मायनस कॉस ऑफ एक्सचा फॉर्म्युला आता हे पडत इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस कॉस ऑफ थीटा हा कोणासारखा फॉर्म्युला आहे याच्या सारखा आहे ना फक्त थीटाच्या जागी काय आहे पाय बाय टू मायनस एक्स मग याला जसं हाफ झालं तसे याला आपण हाफ होईल ना पाय बाय टू मायनस एक्स ला हाफ होईल त्याचा पण हाफ तर याचा आन्सर मी असं लिहू शकतो या वरच्या टर्मचा टू साईन स्क्वेअर याचा हाफ होणार आहे म्हणजे ऍक्च्युली हे कसं होणार आहे हे पहा इथं लिहून दाखवतो मी तुम्हाला पाय बाय टू मायनस एक्स डिवायडेड बाय टू असं होणार आहे कळालं का थीटा बाय टू हे याला सिम्प्लिफाय करतो मी थोडं काय होईल हा डिनॉमिनेटर मध्ये जाईल इथं हा टू याचा डिनॉमिनेटर वन आहे हा टू याला भेटेल इथं फोर होईल आणि इथं टू होईल कळालं का हो मग इथं काय भेटला आन्सर पाय बाय फोर मायनस एक्स बाय टू कळतंय का मग ते फोर काय आले तिथं त्याच्यामुळे आले हाफ अँगल होतो कळतंय ना खालच्या स्टेप मध्ये पाय बाय फोर झालंय का इथं पाय बाय टू होत मग खाली पाय बाय फोर झालं का हाफ झालं म्हणजे ओके मग इथं काय म्हणणार मी पाय बाय फोर मायनस एक्स बाय टू कळालं का हे हाफ झालंय थीटा बाय टू करू डिवायडेड बाय सेम इथं होणार आहे टू कॉस स्क्वेअर इथं पण तेच होणार ना बघ थीटा पाय बाय टू मायनस एक्स आहे ना तर हाफ त्याच्या तेच होईल पाय बाय फोर मायनस एक्स बाय टू कळालं ओके या ठिकाणी टू टू गेट कॅन्सल साईन स्क्वेअर थीटा आपण कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे काय टॅन स्क्वेअर थीटा थीटा म्हणजे काय इथं पाय बाय फोर मायनस एक्स बाय टू मग त्या हिशोबाने इथं काय इंटिग्रेशन ऑफ इथं येणार टॅन इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ या ठिकाणी येईल टॅन स्क्वेअर कारण साईन स्क्वेअर आपण कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर होणार आणि थीटा काय तुमचा पाय बाय फोर मायनस एक्स बाय टू हे डाऊट देन स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल सो काय होणार इंटिग्रेशन मध्ये टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये टॅन ऑफ ब्रॅकेट मध्ये पाय बाय फोर मायनस एक्स बाय टू क्लिअर क्लिअर आहे
इपर्यंत देन tan tan get tan sin ओके मग काय इंटिग्रेशन काढावं लागेल फक्त पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 सो इंटिग्रेशन होणार पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 dx इंटिग्रेशन मी सेपरेट करतो पाय बाय 4 बाहेर निघेल 1 चे इंटिग्रेशन घ्यावं लागेल मायनस याच्या ठिकाणी 1 बाय 2 बाहेर निघेल इंटिग्रेशन ऑफ x घ्यावं लागेल कळलं का हे कळलं का हे प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट केलं या ठिकाणी पाय बाय 4 x तुम्हाला भेटणार आणि मायनस याचं 1 बाय 2 आणि याचं x बरोबर 2 असतील क्लियर x इंटिग्रेशन या ठिकाणी आंसर असलं पाहिजे पाय x बाय 4 मायनस x स्क्वेअर बाय 4 प्लस c सो हा 4 तुम्ही कॉमन काढू शकता म्हणजे याच्यातून x आणि 4 कॉमन पण घेऊ शकतो सो मी असं म्हणू शकतो की इथं 1 x बाय 4 कॉमन आहे याच्या पलीकडे ते सॉल्व करा करतोय ठीक आहे